नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. कर्जधारकांना कर्जाचे आमिष दाखवून वाहनधारकांची फसवणूक. आतापर्यंत 26 वाहनधारकांची फसवणूक केल्याची पोलिसांनी दिली माहिती. भाजपच्या नुपूर शर्मा विरोधात समाजवादी पक्ष आक्रमक मोहम्मद पैगंबर विरुद्ध केले होते वादग्रस्त वक्तव्य. आणि भारतीय क्रिकेट जगतावर राज्य करणाऱ्या मितालीचं मोठं पाऊल. निवृत्ती घेत क्रीडाप्रेमींना दिला धक्का. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. शहरात दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता पाचपावली पोलीस स्टेशन पोलिसांनी लोकांना वाहनासाठी कर्ज देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या अंतर्गत अपराध क्रमांक 758/22 कलम 403 419 421 422 424 506 ब 294 284 आणि 385 386 IPC-नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी गीतेश चंद्रकांत गोतमारे हे टाटा फायनान्स कंपनीमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत असून टाटा फायनान्स कंपनीने ज्या ज्या कर्जधारकांना आधी वाहन घेण्याकरिता कर्ज दिले होते असे एकूण 26 वाहनधारक आहेत. त्यांच्यामध्ये फिर्यादी यांनी आरोपी नामे गुलाम पॅरेसाफ अशर्फी वय वर्ष 40 पोलीस स्टेशन यशोधरा नगर, यांचा भाऊ मुस्तफा अशर्फी, त्याचा मित्र लोकेश सरपे, इर्शाद कुरेशी सलीम आणि जावेद असे एकूण 7 आरोपी यांच्यावर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादीने नमूद केले आहे, टाटा फायनान्स कंपनी ज्या कर्जधारकांना वाहनासाठी कर्ज उपलब्ध करून देते त्या कर्जधारकांची यादी कंपनीमधून प्राप्त करून गुलाम अशर्फी हा परस्पर कर्जधारकांना जाऊन भेटतो व तुम्ही फक्त 5 किंवा 6 महिनेच कर्ज भरण्याची आवश्यकता आहे असं बोलून त्यांना आमिष दाखवून नंतर त्यांना कर्ज भरण्यास भाग पाडतो आणि त्यानंतर जर कर्जधारकांनी हप्ते भरणे बंद केल्यास कंपनीचे रिकव्हरी एजंट त्याच्याकडे गेले असता त्यांना अशी माहिती मिळते की गुलाम अशर्फी यानेच त्या कर्जधारकांना असं सांगितलं की टाटा फायनान्स कंपनीने त्यालाच सदरच्या गाड्या तुम्ही कर्ज भरणे बंद केल्यामुळे त्या सेलिंगचा त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे व त्याने स्वतःचा यंग फोर्स नावाचा ग्रुप त्याने तयार केला आहे. त्यात त्याने हाताची मूठ असलेल्या चिन्हाचा त्याने वापर केला असून त्यावर यंग फोर्स असे लिहिलं आहे. ते चिन्ह जर एखाद्या गाडीवर असलं तर त्या गाडीला थांबवण्याची कोणाचीही हिंमत होत नाही एवढं दहशत त्याने निर्माण केली असल्याची माहिती पाचपावली पोलीस स्टेशनचे PI मेंढे यांनी दिली. पोलीस स्टेशन पाचपावली येथे अपराध क्रमांक 758/22 कलम 403 419 420 421 422 424 506 ब 294 384 385 आणि 386 IPC-नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील फिर्यादी गीतेश चंद्रकांत गोतमारे हे टाटा फायनान्स कंपनीमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. टाटा फायनान्स कंपनीने ज्या ज्या कर्जधारकांना गाडी वाहन घेण्याकरता कर्ज दिले होते असे एकूण 26 वाहनधारक आहेत. त्याच्यामध्ये फिर्यादी यांनी आरोपी नामे गुलाम पॅरेसाफ अशरफी व 40 वर्ष राहणार यादवनगर पोलीस स्टेशन यशोधरा नगर, त्याचा भाऊ मुस्तफा अशरफी, त्याचा मित्र लोकेश सरपे, इब्राहिम खान, इशाक कुरेशी, सलीम आणि जावेद अशा एकूण 7 आरोपीविरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील फिर्यादी यांनी फिर्यादीत असे नमूद केलेले आहे की टाटा फायनान्स कंपनी ज्या कर्जधारकांना वाहनासाठी कर्ज उपलब्ध करून देते त्या कर्जधारकांची लिस्ट कंपनीमधून प्राप्त करून गुलाम अशरफी हा परस्पर त्या कर्जधारकांना जाऊन भेटतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही 5-6 महिने फक्त कर्ज भरायची आवश्यकता आहे, त्याच्यानंतर कर्ज नाही भरलं तरी मी तुमचं काय असेल ते प्रकरण सेटल करून देतो असं त्यांना आमिष दाखवून कर्ज भरण्यास बंद करतो करावा भाग पाडतो. आणि त्यानंतर कर्जधारकांनी जर इन्स्टॉलमेंट भरणं बंद केलं तेव्हा कंपनीचे जे रिकव्हरी एजंट आहे टाटा फायनान्सचे ते त्यांच्याकडे जात असतात तेव्हा त्यांना अशी माहिती मिळते की गुलाम अशरफी यानेच त्या कर्जधारकांना असं सांगितलं की टाटा फायनान्स कंपनीने
त्यालाच सदरच्या गाड्या तुम्ही कर्ज भरणं बंद केल्यामुळे त्याला सीजिनचं त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्याचा स्वतःचा यंग फोर्स नावाचा त्यांनी ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपचं एक हाताची मुठ्ठी असलेलं सिम्बॉल आहे आणि यंग फोर्स असं त्यावर लिहिलेलं असतं. तो सिम्बॉल जर एखाद्या गाडीवर चिटकवला तर त्या गाडीला कोणीही सीज करण्याची हिंमत किंवा ताब्यात घेण्याची हिंमत दाखवत नाही, एवढी त्याची दहशत आहे. परंतु जेव्हा फिर्यादीला असं समजतं की गुलाम अशरफी यानेच त्या कर्जधारकांना असं सांगितलं की कंपनीने त्याला ती गाडी सीज करण्याची हे दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे असं सांगून त्या कर्जधारकाकडून जोर जबरदस्तीने धमकावून गुंडशाहीच्या बळावर त्या गाड्या त्यांच्याकडून हिसकावून नेलेल्या आहे आणि त्या गाड्या परस्पर विल्हेवाट लावली त्या गाड्यांची. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह भाग्यश्री डोंगे यांची रिपोर्ट. नागपूर जिल्ह्यातील रामटेक परमात्मा एक आनंदधाम आश्रमतर्फे वनभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आनंदधाम परमात्मा एक सेवक मंडळ अनेक वर्षांपासून व्यसनमुक्तीचे काम करीत आहे. वनभोजनाच्या माध्यमातून सहपरिवार एकत्रित येणे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे आनंदधामचे संचालक लक्ष्मण बाबू मेहर यांनी सांगितले. याचा मागचा खरा उद्देश असा आहे या वनभोजनाचा की परमात्म्यामध्ये अगोदर हे लोक नव्हते, नंतर परमात्म्यात जॉईन झाले. पण परमात्म्यात नव्हते त्यावेळेस हे वेष्णी होते, हे त्यावेळेस वनभोजनाला जात होते पण दारू पिऊन काम करायचं. परिवार घरी राहायचं आणि हे अकेला एकटा एकटाच घराच्या बाहेर जाऊन व्यसन करून ते वनभोजन करायचे. मला माहीत नाही की ते लोक जेवण करत होते की नाही करत होते. दारूच्या भस्मी राहून व्यसनामध्ये इतके तिल्लन राहत होते की त्यांना जेवणही नव्हते मिळत. पण या परमात्म्यामध्ये जॉईन झाले आणि वनभोजनासारखं कार्यक्रम आम्ही सुरू केलं. उद्देश हाच की पूर्ण परिवार इथं यावं, पूर्ण परिवारांना जेवण मिळावं, पूर्ण परिवाराने एन्जॉय करावं, आनंद व्यक्त करावा. पूर्ण परिवाराची बाय बाप लेकरं बारं आणि गावातील सगळे सेवक एकत्रित येऊन हा काम करावं, जेणेकरून कुठं मतभेद असेल तर मतभेद विसरून एक चांगला आनंद घेण्याचा काम करावा. हाच एकमेव उद्देश माझ्या बाबांनी सांगितलं होतं, तोच उद्देश ठेवून हा एक वनभोजनाचा कार्यक्रम आज मी इथं ठेवत आहे आणि माझा चालू आहे. वाशिमच्या रिसोर्ट शहरातील इंगोले बाल रुग्णालयात काम करणाऱ्या महिला नर्स व डॉक्टर गोपाल इंगोले यांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे, तर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रिसोर्ट शहरातील इंगोले बाल रुग्णालयात काम करणाऱ्या महिला नर्सवर डॉक्टर गोपाल इंगोले यांनी अत्याचार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून डॉक्टरांविरुद्ध रिसोड पोलिसात अत्याचाराच्या गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रिसोडच्या डॉक्टर गोपाल इंगोले यांच्या रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या महिला आणि डॉक्टरमधील अनैतिक संबंधांमुळे ती महिला गर्भवती राहिली. दरम्यान या महिलेचा गर्भपात झाला असून पोलिसांनी तो पुरलेला गर्भ बाहेर काढून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविला आहे. या प्रकरणी त्या पीडित महिलेने रिसोड पोलिसात तक्रार दिल्याने डॉक्टर गोपाल इंगोले विरोधात विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रकृती अस्वस्थाच्या कारणामुळे डॉक्टरवर उपचार सुरू आहेत. गर्भाचा फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर DNA वरून पुढील कारवाई करण्यात येईल. रिसोड येथील एका महिलेने डॉक्टर इंगोले यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली. ती महिला डॉक्टरांच्या इथे 5-6 महिने काम करत होती नर्स म्हणून. त्या दरम्यान डॉक्टर आणि तिचे अनैतिक संबंध निर्माण झाले. त्यानंतर डॉक्टरांनी तिला वेगवेगळ्या कारणावरून कामावरून काढून टाकलं. ती त्यातून गर्भवती राहिली. त्या गर्भातून तिचा गर्भपात झाला. तो ज्या ठिकाणी तिने गर्भ पुरला होता तो आम्ही पंचासमक्ष काढलेला आहे आणि तो DNA टेस्टिंगसाठी पाठवलेला आहे. सदर डॉक्टरला अटकेसाठी आम्ही आणलं होतं, परंतु त्यांनी प्रकृती खराब झाल्याची तक्रार केल्याने त्यांना वैद्यकीय उपचार आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले असता तो तिथे ॲडमिट झालेले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून DNA टेस्टसाठी पाठवलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करीत आहोत. एका वृत्तवाहिनीने एका डिबेट शोचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाजपच्या वतीने प्रवक्त्या नुपूर शर्मा या सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत इतर 3 मान्यवर उपस्थित होते. या चर्चेदरम्यान त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरुद्ध अत्यंत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या आक्षेपार्ह वक्तव्याची क्लिप नंतर संपूर्ण राज्यासह धुळ्यात देखील मुस्लिम बांधव आक्रमक झाले आहे. कोणत्याही जाती धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान करून जातीय सलोखा बिघडवणाऱ्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी करत समाजवादी पार्टीने
आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आक्रमक पवित्रा घेत जोरदार निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली की देशात व राज्यात काही मंडळी नाहक वातावरण दूषित करण्याच्या उद्देशाने जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून जातीय सलोखा, शांतता, एकता, अखंडता, कायदा, सुव्यवस्था बिघडवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देत आहे. मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धर्माचे प्रेषित किंवा व्यक्तिविशेष यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून मोकळे होतात, त्यानंतर लोकांमध्ये चीड निर्माण होते, धार्मिक भावना दुखावतात, वातावरण तापते आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शासनाची डोकेदुखी वाढते. असे कृत्य करणारे मात्र मोकळे फिरतात, याउलट देशाची प्रतिमा मलिन होते. अशा लोकांना कायमचा धडा शिकविण्यासाठी शासनाने कठोर कायदा करण्याची गरज आहे. त्यामुळे भाजपाच्या नुपूर शर्मा हिला अटक करून तिला कठोर शासन व्हावे अशी मागणी समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली. देश में शांतता खराब करने की उद्देश्य को लेकर नुपूर शर्मा और जिंदल नामक व्यक्ति ने इस्लाम धर्म के प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में ऐसे उद्गार बोले हैं जिससे पूरे भारत देश के मुस्लिम समाज के अंदर एक बेचैनी पैदा हो गई है, उनको संताप हुआ है और यही नहीं पूरी दुनिया के मुसलमान इस पर आपत्ति जता रहे हैं. ऐसे व्यक्तियों के खिलाफ शासन ने कायदा तैयार करना चाहिए और ऐसे लोगों को शिक्षा होने के लिए, उनको अटक होने के लिए कायदे के अनुसार उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए. इस मांग को लेकर आज हम धुलिया जिलाधिकारी माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे इनको निवेदन देकर मांग करते हैं कि ऐसे व्यक्ति जो देश के अंदर शांतता खराब करने की कोशिश करते हैं, किसी भी धर्म के प्रेषित के खिलाफ आदर स्थान जिनका होता है, ऐसे लोगों के खिलाफ जो उद्गार निकालकर खुलेआम फिरते हैं, ऐसे व्यक्तियों को अटक होना चाहिए, उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए. नूपुर शर्मा और जिंदाल इनको तुरंत अटक होना चाहिए, ऐसी हम आज मांग करते हैं. वे झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या अनुषंगाने पालकमंत्री सुभाष देसाई हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून आज माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की मी विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचा हा माझा स्वतःचा निर्णय आहे. त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासह लहान मोठ्या सर्व पक्षांची चर्चा झाली असून
यावेळी महाविकास आघाडी सरकारने ठरवलेले सर्व उमेदवार निवडून येतील अशी हमी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद शहरातील खडकेश्वर परिसरात दिली आहे. त्यामुळे आणखी दोघांना संधी दिलेली आहे, त्यामुळे माझा काही प्रश्न नाही. आणि असं आहे, ही जी प्रक्रिया आहे उमेदवार निवडीशी, त्याच्यात मीच आहे ना, त्यामुळे काय तो तुम्ही स्वतः अर्ज भरणार नाही? नाही, मी नाही भरणार. रावसाहेब दानवे म्हटले शिवसेनेचे आमदार, त्या पद्धतीने मांजर उतरून आपले पिल्ले घेऊन जाते, तसं शिवसेने आपले आमदार घेऊन फिरते. अहो, ते प्रेमाचं पण लक्षण असतं. कुठे आम्ही घेऊन फिरतोय? काही नाही, काही भीती नाही, काही नाही. मी तर आकडाच सांगितलं ना, तुम्ही बघाल जेव्हा चौघांचे मतांमोजणी होईल कितीतरी आम्ही पुढे गेलेलो असू. त्यांनी जो काय अपशकून करायचा प्रयत्न केला आहे भाजपने, आणखी एक वाढीव उमेदवार टाकून, आम्ही तर ह्या राज्यामध्ये एक राजकीय संस्कृती चांगली असावी, खेळीमेळीचं वातावरण असावं, ह्यासाठी मन मोठं करून आमच्या नेत्यांचं शिष्टमंडळ जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटलं आणि विनंती केली. 24 वर्षामध्ये राज्यसभेची कधी निवडणूकच झाली नाही, बिनविरोध झाले सगळे. 24 वर्षांचं पहिल्यांदा मतदान होणार आहे, ही अशी पाळी का यावी? कारण आपल्या पूर्वीच्या नेत्यांनी ह्याची तरतूद केलेली आहे, कायदा केला आहे, नियम केलेले आहेत की ज्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. परंतु भारतीय जनता पक्षाला गोंधळ उडवून द्यायचं आहे, आपली महाराष्ट्राची संस्कृती नासवून टाकायची आहे, त्यामुळे त्यांनी आणखी एक अधिकचा उमेदवार टाकलेला आहे आणि आमच्या विनंतीला मान दिला नाही. आणि त्यांनी सांगितलं नाही, आम्ही लढणारच, आता लढणार तर त्यांची जागा दाखवणार. जीवघेणा अपघात होणं हे कोणासाठी चांगलं नाही, मग तो मुक्या प्राण्यांचा अपघात असो किंवा माणसांचा अपघात. उस्मानाबादेत 2 ठिकाणी वेगवेगळे अपघात झाले. तुळजापूर तालुक्यातील माळुंबरा गावातील आदर्श वडवराव आणि उस्मानाबादमधील संस्कृती अंबुरे या दोघांना एक नवीन वेगवेगळा मित्र मिळाला आहे. हा मित्र कोणी साधा सुद्धा नाही, प्रत्येकांना हवीशी वाटणारी एक खारुताई आहे. चला तर जाणून घेऊया यांची ही अनोखी मैत्री. आदर्श वडवराव आणि उस्मानाबादमधील संस्कृती अंबुरे या दोघांना एक नवीन वेगवेगळा मित्र मिळाला आहे. हा मित्र कोणी साधा सुद्धा नाही, प्रत्येकांना हवीशी वाटणारी एक खारुताई आहे. या दोघांची मैत्री अपघाताने सुरू झाली आणि आता ही मैत्री इतकी घट्ट झाली आहे की ती अगदी काही क्षण देखील लांब राहू शकत नाही. आदर्श एके दिवशी आंब्याच्या झाडाखाली बसला असताना एक खारुताई झाडावरून अचानक जमिनीवर पडली. दरम्यान आदर्शने घाबरलेल्या खारुताईला जवळ घेतलं, पाणी पाजलं, दूध पाजलं. तेव्हापासून खारुताई आदर्शसोबतच राहत आहे. तिला आदर्शचा एवढा लळा लागला की ती त्यानंतर पुन्हा झाडावर परतलीच नाही, ती कायम आदर्शसोबतच असते. एवढंच काय तर आदर्शनं खारुताईचं नावही ठेवलं असून खारुताईला राजा म्हणून हाक मारताच तीसुद्धा धावत पळत येऊन आदर्शच्या अंगावर खेळते. हे झालं आदर्श आणि खारुताईच्या मैत्रीचं. असाच एक अपघात उस्मानाबादेत घडला, तो संस्कृती ह्या मुलीसोबत. संस्कृतीला मुक्या प्राण्याची प्रचंड आवड, तिच्या आवडीसाठी घरात लवबर्ड्स मांजर पाळले आहेत. मात्र 2 महिन्यापूर्वी संस्कृतीला आणखी एक नवीन मित्र मिळाला. संस्कृती शाळेत गेल्यानंतर तिला एक खारुताई बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. संस्कृती खारुताईला घरी घेऊन आली. तेव्हापासून खारुताई आणि संस्कृती सोबतच राहत आहे. खारुताई आपल्या जवळ यावी असं कोणाला वाटत नाही, मात्र अगदी थोडी जरी हालचाल झाली तरी धूम ठोकणारी खारुताई आणि लहान मुलामुलींची गट्टी जिल्ह्यात पाहायला मिळते आहे. माणसांची चाहूल लागली की डोळ्यांची पापणी मिटेपर्यंत झाडाचे उंच शिखर गाठणारी खारुताई इथं मात्र मुलांच्या अंगखांद्यावर खेळती आहे. एखाद्या दुर्घटनेमुळे का होईना, परंतु मुक्या प्राण्यांसोबत माणसाचे मैत्रीचे ऋणानुबंध जुळले आहेत. मला ही शाळेत सापडली, शाळेत शाळेच्या पायऱ्यावर पडलेली होती. हिला जेव्हा आणलं मी तेव्हा छोटस पिल्लू होत, टोपीत आणलेलं मी, आणि तिला जगवण्यासाठी मी तांदळाची बारीक पेस्ट करून खाऊ घातली. आणि हळूहळू जशी जशी मोठं होत जाईल तसं तसं धान्य चपाती सगळं खाऊ लागली. वाटत होती पडलेली होती कोपऱ्यात, आधी एक छोटासा हात लावून बघितला तिला, तिने काही केलं नाही म्हणून उचललं आणली शाळेत घरी. हिला मी चपात भाकरी ज्वारी खोबरं सगळ्यात आवडीचं हिचं खोबरं, परत बदाम. खरुताई म्हणजे असं पाळायची म्हणजे पाळीव प्राणी नाही आहे शक्यतो, पण जसं आपण त्याला जितकी काळजी घेतली तितकं ती फ्रेंडली होत जाते. आणि त्याचं आयुर्मान आहे 6 ते 10 वर्ष. त्याला खाण्यात सगळ्यात जास्त कोकोनट आवडते, कोकोनट पीनट ह्या गोष्टी खूप आवडतात त्याला खाण्यात. ते पालेभाज्या लिव पत्ते टमॅटो व्हेजिटेबल सगळं खातं ते. माझे नाव आदर्श राम वडवरा, 8 दिवसापासून आहे माझ्या. कुठं जाते का नाही दुसरीकडे? कुठं नाही
भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राजने चाहत्यांना एक मोठा धक्का दिलाय. मितालीने बुधवारी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याची घोषणा केली आहे. तिच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. तिने टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मॅटचं कर्णधार पद भूषवलं होतं. मिताली राजने वयाच्या 39व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली. तिने या संदर्भात ट्विट करत निवृत्तीची माहिती दिली. ती म्हणते, मी एक लहान मुलगी होते. जेव्हा मी ब्लू जर्सी घालून देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं, हा प्रवास दीर्घकाळ चालला, ज्यामध्ये दोन गोष्टी पाहायला मिळाल्या. मिताली पुढे म्हणते, गेली 23 वर्ष माझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ ठरला. सगळ्या प्रवासाप्रमाणे आता हा प्रवासही संपणार आहे. आज मी इंटरनॅशनल क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा करते. राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे जालिंदर विखे यांच्या गट नंबर 308 मध्ये ऊसतोड चालू असताना बिबट्याचे पिल्लू सापडले. विखे यांनी तात्काळ वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच प्राणीमित्र विकास म्हस्के तात्काळ घटनास्थळी पोहोचले व पिलाचे निरीक्षण केले असता शेपटीला जखम झालेली दिसली. म्हस्के यांनी लगेच नगरच्या उपवन संरक्षक अधिकारी सौ सुवर्ण माने, सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी रमेश देवखिळे, कोपरगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सौ प्रतिभा पाटील, वनपाल गाढे यांना माहिती दिली. त्यानंतर लोणीचे पशुसंवर्धन यांनी येऊन जखमी बिबट्याच्या पिलांचे औषधोपचार केले. त्या दिवसापासून पिल्ल्याला जेथे सापडले त्या जागेवर रोज संध्याकाळी ठेवले जात असे. परंतु त्याची आई पिल्लाकडे आली नाही. पिल्ल्याला डॉक्टर श्रीकांत घोरपडे दररोज घेऊन मलमपट्टी करत होते. त्याला प्राणीमित्र विकास म्हस्के, प्रमोद विखे, सौ अश्विनी विखे यांनी रोज सकाळ संध्याकाळ दूध पाजून सांभाळ केला व संध्याकाळी शेतात नेऊन ठेवत असत. परंतु त्याची आई 11 दिवस झाले तरी येईना. शेवटी वनपरिक्षेत्र अधिकारी सौ प्रतिभा पाटील यांनी पुढील संगोपनासाठी त्याला ताब्यात घेतले. वाशी येथील सातारा प्लाझा या हुक्का पार्लर आणि लाऊंजमध्ये 8 ते 10 जणांच्या टोळीने लाऊंजच्या बाहेर बाऊन्सरला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तर हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. नवी मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या लाऊंज आणि हुक्का पार्लरमुळे तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. वाशी येथील सातारा प्लाझा हे हुक्का पार्लर आणि लाऊंजचे हब बनलंय. येथील ऑरेंज मिंट या लाऊंजमध्ये प्रवेश नाकारल्याने 8 ते 10 जणांच्या टोळीने लाऊंजच्या बाहेर येऊन बाऊन्सरला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाण करणारे तरुण मूळचे कोपरखैरणे आणि पुणे येथील रहिवासी आहेत. लाऊंजमध्ये गर्दी असल्याने या तरुणांना आतमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली. याचा राग अनावर झाल्याने बाहेर असलेल्या सामानाची तोडफोड करत लाऊंजच्या बाऊन्सरला बेदम मारहाण केली आहे. सदर मारहाणीचा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला असून नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या लाऊंजमुळे असे प्रकार घडत आहेत. या प्रकरणी APMC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकही आरोपी अद्याप अटक नसल्याची माहिती समोर आली आहे. तर VKB मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.